तर मित्रांनो यानंतर आपण अपूर्णांकाचा भाकार कसा करावायचा याविषयी उदाहरण पाहणार आहोत. एक उदाहरण घेऊया. 23° ÷ 8 / 2° ÷ 4. आता हा भागाकार करत असताना पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्ताने गुणायचं हा नियम महत्वाचा आहे. म्हणून 23° ÷ 8 / 2° ÷ 4 या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त 4° ÷ 2. आता या ठिकाणी 23° ÷ 8 / 4° ÷ 2 हा गुणाकार आपल्याला करता येतोय. कसं करायचं की अंशाला अंशाने गुणायचं, छेदाला छेदाने गुणायचं. म्हणून 23° ÷ 4 / 8° ÷ 2. आता या ठिकाणी आपण संक्षिप्त रूप देऊन घेऊया. भाग जातो का बाबर, 4 × 1 = 4, 4 × 2 = 8. मग आता यांचा गुणाकार काय येईल? 23 × 1 = 23 / 2 = 4. किती उत्तर आलं आपलं? 23° ÷ 4. मग या ठिकाणी 23° ÷ 8 / 2° ÷ 4 या अपूर्णांकाचा भागाकार आलेला आहे 23° ÷